आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 14 एप्रिल नंतर मार्केट बंदच्या भीतीने जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी. सोशल डिस्टन्सची ऐशी की तैशी. देशाला कोरोना मुक्त करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. राज्यामध्ये कोरोना बाधित ग्रस्तांची वाढ होत असल्याने राज्य सरकार व केंद्र सरकारने लागू केलेल्या संचारबंदी मध्ये जनतेची कुचंबना होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंनाच विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणात वाढ होऊ नये यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न कष्ट घेत आहे. तसेच जनतेला मास्क, रुमाल, हँड ग्लोव्ह आदीचा वापर करा, गर्दीमध्ये सुरक्षित अंतर ठेवा आणि कोरोनाच्या तडाख्यातून आपला जीव वाचवा असं वारंवार आवाहन केलं जातंय. तरी सुद्धा काही नागरिक या आव्हानाकडे कानाडोळा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता दाखवण्याचे प्रकार घडत आहेत. प्रशासन जे काही करीत आहे ते जनहिताच्या भल्यासाठी करीत आहे. त्यांना प्रतिसाद देऊन आपले अनमोल जीव वाचवा. 14 तारखेनंतर संपूर्ण बाजार बंद राहणार नाही असा कोणताही निर्णय शासनाकडून आलेला नाही, त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणीही घाई गडबड न करता प्रशासनाने दिलेल्या नियमांचं पालन करून मिळत असलेल्या सवलतीचा योग्य ते प्रमाणे लाभ घ्या. तसेच बाजारपेठेत वाहने मोठ्या प्रमाणात येत असल्याचं पोलिसांकडून वाहनधारकांवर कारवाई होऊन माईकवरून नागरिक व व्यापाऱ्यांना सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. कालची गर्दी बघून आज रविवार असल्याने लक्ष्मीपुरी येथे व्यापार बंद ठेवण्यात आला आहे. तसेच आयुक्त डॉक्टर कलशेट्टी हे सकाळी जातीने उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं आहे. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पंढाळकर.